स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. आणि तुम्हाला आता माहितीच आहे की मागच्या आठवड्यापासून आपण संडे कमेंट बॉक्स सुरू केलेला आहे आणि मागच्या संडे कमेंट बॉक्सला तुम्ही आम्हाला खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आशा करते पुढे पण तुम्ही आम्हाला असाच सपोर्ट करत राहाल. चला तर मग आता वेळ न गमावता आजच्या संडे कमेंट बॉक्सला सुरुवात करूया. तर आजच्या आठवड्याची पहिली कमेंट आली होती की ताई तुमचं माहेर कुठलं, तर माझं माहेर आकोटच आहे आणि माझा सासर पण आकोटच आहे. ऍक्च्युअली काय झालं होतं की आम्ही नात्यामधलंच आहे तर ते कसं योग जुळून आले आणि आमच्या दोघांचं लग्न जुळलं आणि मला गावातल्या गावातच दिलेलं आहे तर त्याच्यामुळे माझं माहेर पण आकोटच आहे आणि माझा सासर पण आकोटच आहे. आणि दुसरी कमेंट आहे की ताई आम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्या. तर कसं आहे मोबाईल नंबर द्यायला काही प्रॉब्लेम नाही कारण की खूप जणांचे कमेंट आले होते की ते आम्हाला तुमचा एकच प्रश्न होता त्यांचा की ते आम्हाला तुमचा फोन नंबर द्या. पण कसं आहे सोशल मीडियावर कोणताच यूट्यूबवर त्यांचा मोबाईल नंबर किंवा त्याचा ॲड्रेस वगैरे असा देत नाही कारण की त्याचे पण कारणं आहेत हे मी तुम्हाला नंतर सांगणार. पण आतापुरतं एवढंच की बा कसं आहे किंवा मी तुम्हाला माझा सोशल मीडियावर माझा फोन नंबर नाही देऊ शकत तर त्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागते. आणि या आठवड्यातली तिसरी कमेंट आहे किंवा तुशी अशी का राहते अशी एकदम कामवाल्या बाईसारखी. तर मला त्यांना एवढं सांगायचं आहे कसं आहे आपण घरामध्ये राहतो तर कसं डेली तर आपण फुल मेकअपमध्ये नाही राहू शकत कारण की त्यांनी पण म्हणजे असं कमेंट केलेली आहे किंवा तू मेकअप का नाही करत. तर माझं म्हणणं असंच आहे की घरामध्ये आपण डेली नुसतं असं मेकअप करून आता कसं घरातले कामं खूप सारे असतात किचनमधलं काम असते किंवा कसं भांडे घासावं लागतं स्वयंपाक करावं लागतं तर कोणतीच बाई मला ते नाही वाटत की स्वतःच्या घरामध्ये फुल मेकअपमध्ये म्हणजे फुल मेकअप करून अशी पैठणी वगैरे घालून म्हणजे कामं करत असणार. तर मला तर ते जमत नाही कारण की तुम्हाला तर माहिती आहे माझे तुम्ही कोणता पण ब्लॉग बघा मी नॉर्मल राहत असते म्हणजे जशी मी घरामध्ये आहे जर कोण हा कसं आहे प्रत्येक बाई घरामध्ये नॉर्मलच राहते कोणता बाई मेकअप करून राहत नाही तर मी पण तशीच राहते. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझे जुने ब्लॉग बघू शकता माझ्या कोणत्याच ब्लॉगमध्ये मी मेकअप केलेला नाही आहे की हा एखाद्या घरामध्ये कोणता कार्यक्रम असला किंवा मला कुठं बाहेर जायचं असलं तरच मग मी मेकअप करत असते नाहीतर मग मी घरामध्ये मेकअप करत नाही. आणि ते पण समजा की बा एनी टाईम आंबाडा पाडलेला असं म्हणजे केस बांधलेले असतात तुझे तर मी अगोदर वेणी घालत होती पण काय झालं की माझे केस मतात दोन तीन पडायचे तर ते कसं आहे माझा एखाद्या जर पप्पांच्या ताटात गेलं किंवा असं तर चांगलं वाटत नाही म्हणून मग एनी टाईम माझा मी आंबाडा बांधून ठेवत असते केसांचा. आणि कसं आहे मला साधं राहणं खूप आवडते म्हणजे कसं आहे एक वेळ बघून मी राहत असते. जर आता कसं घरामध्ये आहे तर मी साधी राहत असते जसं जर मी बाहेर गेले तुम्हाला दाखवते ताईच्या इथं गेली तर मग आम्ही मेकअप करतो मस्त कुठं बाहेर जायचं मेकअप करतो. पण कसं मला वाटते घरातले कामं म्हणजे मेकअप करून घरातले कामं करणं हे तर मला आवडत नाही आणि त्यात मला त्यांचं एक खूप वाईट वाटलं की त्यांनी डायरेक्ट म्हटलं असं की बा तू काय घरातली कामवाली आहे का म्हणजे सेम पूर्ण कामवाली सारखी दिसते तू अशी राहते. तर मला असं वाटतं की प्रत्येक बाई स्वतःच्या घरातले कामं करते ती कामवाली नाही आहे. आता मी दुसऱ्यांच्या इथं तर चाललेली नाही आहे काम करायला की नाही बा चला मी दुसऱ्यांची इथं चालली तर तुम्हाला तिथलं दाखवत आहे. आणि कसं आहे मी माझ्या घरामधले कामं करत आहे तर त्याचा अर्थ हात होऊ नये की मी कामवाली आहे म्हणून. आणि कसं आहे मी जशी आहे कशी राहते मी तुम्हाला तेच दाखवते असं मला ते नाटक वगैरे करून मला जमत नाही की बाबा मेकअप करून शूट करणं आणि नंतरच तुम्हाला दाखवणं. तर माझी इच्छा हेच आहे की अशा कमेंट तुम्ही नको करायचो कारण की कसं आहे प्रत्येक घरातली बाई कामवाली नसते स्वतःच्या घरामध्ये जर कामं केले तर बाई कामवाली होत नसते मला एवढंच त्यांना सांगायचं आहे. तर या आठवड्यातली ही चौथी कमेंट आहे आणि खूप जास्त विचारलेली कमेंट आहे की बा कल्याणी ताई कशाचे क्लासेस लावले. तर कल्याणी ताई बँकेचे पेपर देत आहेत तर त्यासाठीच त्यांनी बँकिंग पीओचे क्लासेस लावलेले आहेत. आणि या आठवड्याची पाचवी कमेंट आहे की ताई तुमचं शिक्षण किती झालेलं आहे. तर माझं शिक्षण BA झालेलं आहे. तर या आठवड्यातली सहावी कमेंट आहे की ताई तुम्ही जे दुधाचं पॅकेट यूज करता तर त्याचं तूप आणि दही तुम्ही बनवत असता का. तर हो त्या दुधाचं मी दही पण बनवते आणि तूप पण बनवते आणि मी मलाईवाला गोल्डचं दूध यूज करत असते. त्यांनी काय होतं की दही पण खूप छान जमतं म्हणजे एकदम घट्ट दही बनतं त्या दुधाचं आणि साय पण खूप जास्त येते जाड साय येते त्याच्यावर तर त्याचं मी तूप पण खूप सारं निघते म्हणून मग मी गोल्डचं मलाईवाला दूध यूज करत असते. तर या आठवड्यातली सातवी कमेंट आहे की ताई तुमची ननदबाई कुठं राहतात. तर माझ्या ननदबाई ह्या अमरावतीला राहतात. तर या आठवड्यातली आठवी आणि शेवटची कमेंट आहे की बा दक्षूचं गाव कोणतं आहे. तर दक्षूचं गाव यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर परसोमत असं एक गाव आहे तर दक्षू तिथं राहतो. तर हे होते आजच्या संडे कमेंट बॉक्समधले आठ प्रश्न जे आम्ही मागच्या पूर्ण आठवड्याभरमधून निवडले आणि आशा करते की तुम्हाला त्याचे उत्तर मिळाले असतील. तर आणखीन जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला नक्की विचारा आणि त्याचे आन्सर तुम्हाला मी पुढच्या संडे कमेंट बॉक्समध्ये देणार.
तर फ्रेंड्स हा होता आजचा संडे कमेंट बॉक्स आणि आशा करते की आजचा संडे कमेंट बॉक्स तुम्हाला आवडला असणार. तर चला तर मग आता भेटूया तुमच्या प्रश्नांची उत्तर घेऊन पुढच्या संडे कमेंट बॉक्स मध्ये. तिथपर्यंत बाय बाय.